आरोपियों में कुंदन लाल गुप्ता नगर निवासी, विशाल हेमराज बोकड़े कन्हान कांत्री बस स्टॉप समीप तहसील पारशिवनी निवासी, योगेश राजपूत बेलेकर और हुडको कॉलोनी क्वार्टर नंबर 41492 अम्बेडकर पार्क चरीपटका निवासी राहुल उर्फ विशाल डेनियल पलस्कर का समावेश है। पुलिस नियमित तौर पर पेट्रोलिंग कर रही थी। इस दौरान बुधवार की शाम 5:30 बजे एक्सिस बैंक से अम्बेडकर गार्डन की ओर आने वाली पहली गली के चौक में आरोपी वाहन क्रमांक MH40BT3225 से और MH49AZ0726 से संशयित रूप से जाते हुए दिखाई दिए। पुलिस ने आरोपियों को रोक कर उनकी तलाश ली। उनके पास एक पिस्तौल, दो मैगजीन और तलवार समेत कुल 1,14,000 रुपयों का माल जब्त किया गया। आरोपी विशाल यशोधरा नगर थाने से तड़ीपार है। तो पुलिस स्टेशन मध्ये आम्ही दुपारी काल दिवसाच्या दिवस पाळीला ड्यूटीवर असताना आम्हाला एक्सिस बँक अमरज्योती नगर इथे दोन गाड्यांवर संशयास्पद दिसून आले। त्यांना थांबवून स्टाफच्या मदतीनं तलाशी घेतली असता त्याच्याजवळ एक माउजर दिसला आणि दोन मॅगझिन आणि दोन जिवंत कारतूस असे दिसून आले। त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले नाव विशाल हेमराज बोकडे असे सांगितले, तसेच दुसऱ्याचे नाव योगेश राजपूत बेलेकर राहणार कान कांद्री आणि तिसरा जो होता राहुल विशाल पळसकर, राहुल विशाल डेनियल पळसकर जरीपटकाचा राहणार आहे। यातील जो आरोपी आहे विशाल हेमराज बोकडे हा पोस्टी यशोधरा हद्दीतून नुकताच 8/8/2020 पासून तडीपार आहे। याच्यावर गंभीर गुन्हे आहे, जवळपास 10 गुन्हे आहे विविध पोलीस स्टेशनमध्ये, सदर सीताबर्डी यशोधरामध्ये नेमके बरेचसे गुन्हे आहे, बॉडी ऑफेन्स आहे आणि तोडफोड मारपीट अशा पद्धतीचा हा गुन्हेगार आहे। म्हणून याला 8/8/2020 पासून माननीय निलतपल साहेब झोन 5 चे उपायुक्त साहेब यांनी तडीपार प्रस्तावानुसार 8/8/2020 पासून यांना तडीपार केलेला आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ संजय मेरे की रिपोर्ट इन BCN न्यूज नागपूर।